पुन्हा एकदा MIDC संदर्भात टी शर्ट आहे तुम्ही घालून आलेला आहात, मात्र जी जागा तुम्ही सुचवली होती ती जागा रद्द करून दुसऱ्या जागी MIDC करण्याचा बोला तुमच्या टी शर्ट वरती नेमकं कुठल्या मुद्द्याबद्दल बोलायला? काय रद्द बिद्द केलेलं नाही, जे काय अधिकारी MIDC तिथं उपस्थित होते त्यांनी मंत्री महोदयांना हेच सांगितलंय की तीच जागा योग्य आहे. अनेक ठिकाणी आम्ही सर्वे केल्यानंतर फायनली ती जी 450 हेक्टर जमीन होती तीच MIDC योग्य आहे, तिथं कंपन्या येऊ शकतात. त्याच्यामध्ये कुठंही नीरव मोदीची जमीन ही नाही, उलट नीरव मोदीला जमीन जेव्हा विकली गेली तेव्हा राम शिंदे स्वतः तिथं आमदार होते. जर काय त्यांच्या दोघांमध्ये वाद झाला असेल आर्थिक तो त्यांचा व्यक्तिगत आहे, पण नीरव मोदीची जमीन या MIDC कुठेही नाही. ग्रामपंचायतली सुद्धा ठराव हा MIDC बाजूने सकारात्मक दिलेला आहे. उगाचच अपप्रचार राम शिंदे त्या ग्रामपंचायतबद्दल सुद्धा करतात. फक्त ग्रामपंचायतचं मत आहे की बागायत जमीन तिथं जाऊ नये आणि तेवढी वगळण्यात आलेली आहे. MIDC तिथं यावी यासाठी गडकरी साहेबांना विनंती करून 2 मोठे नॅशनल हायवे हे मतदारसंघामध्ये यावे यासाठी आम्ही पाठपुरावा केला, त्याला यश आलं. 70-80% काम नॅशनल हायवेचं झालेलं आहे, त्यामुळे राम शिंदे यांना MIDC किती कळतं आणि ते फक्त राजकीय हेतू मनामध्ये ठेवून नको त्या विषयामध्ये डोकं घालून गरिबाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न ते करत आहेत. पण तरीसुद्धा MIDC ही माझ्या मतदारसंघात तिथंच होणार, अनेक कंपन्या तिथंच येणार. आणि त्याच्याचबरोबर फक्त मतदारसंघातला हा विषय घेतला नाही तर त्याच्याबरोबर 800 किलोमीटर चालत असताना बऱ्याच युवांनी त्यांच्या पालकांनी आम्हाला विनंती केली की त्या त्या तालुक्यामध्ये सुद्धा MIDC असावी आणि आमच्या युवा संघर्ष यात्रेमध्ये सुद्धा आम्ही हाच मुद्दा घेतलेला आहे की प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात मोठ्या MIDC आणि चांगल्या कंपन्या तिथे याव्यात. राम शिंदेंनी काल लोकशाहीसोबत बोलताना असं सांगितलं होतं की सर्वेक्षणाची कागदपत्र सगळी त्यांच्याकडे आहेत, तुम्हाला खुलं आव्हानही केलेलं आहे की समोर या आणि चर्चा करा. बोलवा त्यांना, आपण कागदपत्र घेऊन बसूया, लागलं तर 3 वाजताची वेळ ठरवा, ते आल्यानंतर विचारा. मी सगळे कागद घेऊन येतो, ते कागद घेऊन येतील आणि जिथं बसायचं तिथं आपण बसू. ऐका हिंमत तर या आणि दाखवा नीरव मोदीची जमीन कुठे आणि नीरव मोदीची जमीन कधी विकली गेली, कधी नीरव मोदीनी घेतली, तेव्हा तिथं आमदार कोण होतं हे तुम्ही तिथं सांगा. आणि खोटी खोटी नावं कोणाकोणाची त्यांनी तिथं घेतली, एका महिलेचं नाव त्यांनी घेतलं जे खऱ्या अर्थाने त्या महिलेवर अन्याय आहे, हे सगळे मुद्दे आपण चर्चेत आणून मग बघूया काय. म्हणजे ज्याला विजन नसतं असे लोक जर इथं येऊन MIDC दाबत असतील तर आम्ही थोडं होऊन देणार आहे. आम्ही लढा लढणार, संघर्ष करणार. मुख्यमंत्री साहेबांनासुद्धा परवा पत्र दिलं आहे मी माझ्या MIDC बद्दल. राजकारण बाजूला ठेवा, राजकारण करत असल्यामुळे गरिबाचं नुकसान होत आहे आणि हे मुद्दे त्यांनाही पटलेले आहेत. आम्ही मुख्यमंत्र्यांकडे जाऊ, आम्ही मंत्र्यांकडे परत एकदा जाऊ. मित्र असले तरी त्यांनी सही करून ती फाईल का बाहेर काढत नाही या सगळ्यांना आम्ही जाब विचारू. पण MIDC होणार म्हणजे होणार मतदारसंघात. 1.5 वर्ष घालवले आहेत, आत्ता कदाचित भूमिपूजनसुद्धा काही कंपन्यांचं झालं असतं मतदारसंघात आणि लोकांना तिथं नोकरी मिळाली असती. पण हे राजकीय द्वेषातून माझी MIDC आणि माझ्या मतदारसंघातल्या युवांना जो हक्क मला द्यायचा होता तो आढून ठेवलेला आहे. दुसरी जागा दिली तर त्या ठिकाणी MIDC विरोध करणार आहात का? 1000 एकराच्या पुढे MIDC असावी. तिथं दुसऱ्या काही जमिनी आम्ही बघितल्या होत्या त्याच्यामध्ये फॉरेस्टची अडचण येत होती आणि तिथं मग मर्यादितच कंपन्या येऊ शकतात, जसं की गोडाऊन. अरे गोडाऊनमध्ये किती लोकांना तुम्ही काम देऊ शकता? गोडाऊन जर करून तिथं कामच मिळणार नसेल तर मोठ्या फॅक्टऱ्या ज्या असतात ज्याला काही फॉरेस्टच्या मर्यादा पलीकडे जाऊन आपल्याला फॅक्टऱ्या बनवाव्या लागतात, ते तेच ठिकाण योग्य आहे. बाकी इतर ठिकाण तिथं मर्यादा येणार आहेत, मोठ्या कंपन्या येऊ शकणार नाही हे आम्हाला माहिती आहे. याचाच अभ्यास करून ते ठिकाण आपण निवडलेलं आहे. आमचं नेहमी नेहमी हेच मत असतं, लोकशाहीला जास्त ताकद आहे, लोकशक्तीला जास्त ताकद आहे. 1,10,000 पेक्षा जास्त युवांनी त्यांच्या पालकांनी सह्या केल्या होत्या, त्यामुळे त्याची ताकद नक्कीच सत्तेपेक्षा जास्त आहे. हे आम्ही पाठपुरावा करून दाखवून देऊ आणि लवकरात लवकर MIDC जी फायनल सही राहिली आहे अध्यादेश काढण्याची ती सुद्धा होईल. आणि त्यांचा जो प्रयत्न चालला आहे एका गायरान जमिनीवर करायचा ती काहीतरी 101 एकर आहे, एक असं ठिकाण आहे जिथं फॉरेस्ट आसपास आहे, तिथं मोठ्या कंपन्या येणार नाही, फक्त गोडाऊन येऊ शकतात, ती सुद्धा 300 एकराची जमीन आहे.
आता 300 आणि 100 एकरात काही होत नसतं. मोठ्या कंपन्या आणि जास्त 20,000 लोकांना नोकरी द्यायची असेल तर 1,000 एकराच्या पुढेच एम आय डी सी असणं फार महत्वाचं आहे आणि त्यासाठी आम्ही सर्वजण पाठपुरावा करतो. परवा तुमची युवा संघर्ष यात्रेचा समारोप झाला, त्यावेळी जो गोंधळ झाला, नागपुरातील सीताबर्डी पोलिसांनी आपल्या इथले शहराध्यक्षांसह 60 ते 62 लोकांवर गुन्हा दाखल केलेला आहे. गुन्हा दाखल केला असं मला वाटत नाही. त्यांनी शब्द दिला होता की आम्ही करणार नाही, तसं काय झालेलं नाही असं मला तरी कळलेलं आहे. पण त्यात जर ठराविक लोकांवर केला असेल तोही मागे घेण्यासाठी आम्ही पाठपुरावा करू. दादा, मुंबई मध्ये भर पावसामध्ये तुम्ही आंदोलन केला होता, उद्योग मंत्री उदय सामंतांसोबत तुमची चर्चा झाली, उद्योग मंत्री उदय सामंत त्यांचा शब्द पाळतील असं तुम्हाला वाटतंय का? नाही वाटत, पण त्यांच्यावर प्रेशर आहे आणि खास करून देवेंद्र फडणवीस साहेबांकडनं प्रेशर येत आहे. काही झालं तरी एम आय डी सी कर्जतची करायची नाही आणि जे ठिकाणं मी निवडलं त्याचा फायदा जामखेडलाही होणार आहे आणि कर्जतलाही होणार आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांचं प्रेशर हे उदय सामंतांवर आहे. मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती केली आहे, मुख्यमंत्री हे पद मोठं का उपमुख्यमंत्री पद हे मोठं हे आत्ता या अधिवेशनामध्ये आपल्याला कळेल. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे नाही कर्जत जामखेडवर आणण्या होऊन देणार नाही, जिथं ठरलं आहे तिथंच एम आय डी सी होईल. आता उदय सामंत साहेब मुख्यमंत्र्यांचं ऐकतात का देवेंद्र फडणवीस साहेबांचं हे आपल्याला या अधिवेशनामध्ये कळेल. त्यामुळे बघूया, वाट बघूया काय होतं. ठीक, आता त्याच्या आधी जी बैठक झाली त्यात माझं नाव होतं. 4 तास मी थांबलो तरीसुद्धा मला तिथं मंत्री भेटले नाहीत. यावेळेसुद्धा राम शिंदे साहेबांचं नाव त्या बैठकीत होतं, त्याने 5 तास थांबावे लागले. फक्त फोटो काढण्याची संधी दिली, चर्चा कुठलीही झाली नाही. पण बाहेर येऊन राम शिंदे साहेबांनी असं सांगितलं की चर्चा खूप डिटेल झाली, काय डिटेल चर्चा झाली नाही. अधिकाऱ्यांचं मत होतं की तिथंच आपल्याला एम आय डी सी करावी लागेल, कारण का सगळ्या पद्धतीने आम्ही सर्वे केला आहे, खर्च केलेला आहे आणि सरकारचा खर्च वाया जाणार नाही याची अशी भूमिका सगळे अधिकारी तर घेत आहेत. मर्डरचा विषय बोललो मुंबई हायकोर्टाने सांगितलं आहे. खरं तर 6 महिन्यातच पोटनिवडणूक लावावी लागते, पण या सरकारने तसं काही केलं नाही. इलेक्शन कमिशन हे जर खऱ्या अर्थाने स्वायत्त असतं तर त्यांनी लगेचच केंद्र सरकारला निर्देश दिले असते की तुम्ही तिथं इलेक्शन घ्या. पण इलेक्शन कमिशन कोणाच्या विचाराने आणि कसं चालतं हे आज आपल्या सर्वांना माहिती आहे. कदाचित केंद्र सरकारला ते इलेक्शन घ्यायचं नव्हतं, कारण का त्याच्या आधीच आमदार पोटनिवडणुकीमध्ये कुठला निवडून आला होता तर काँग्रेसचा, आणि मग खासदारसुद्धा काँग्रेसचा नाही तर राष्ट्रवादीचा निवडून आला असता तर नाचक्की ही सरकारची झाली असती बी जे पीच्या, म्हणून कदाचित त्यांनी घेतलं नसावं. पण आता इलेक्शन काही महिन्यातच आलेलं आहे, त्यामुळे हे सरकार आणि इलेक्शन कमिशन कोर्टाली सांगून सुद्धा इलेक्शन घेईल असं आम्हाला तरी वाटत नाही. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.